शहर की ताजा खबरें देखने के लिए इनवीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। कोरोना प्रादुर्भाव के रहते बेलपोली का मैदान इस साल सूना दिखाई दिया। किसानों ने अपने घर पर ही पोला मनाया है। गांव में कोरोना के चलते मनाया पोला, नहीं गूंजे इस साल पौराणिक नारे, वाटी रे वाटी खोबरेची वाटी, हर हर महादेव नारों की गूंज इस साल नहीं सुनाई दी। ग्रामीण विभाग में भी सभी जगह दिखी बैलपोले में शांतता। आज किसानों का बड़ा महत्वपूर्ण त्योहार बैलपोला है। यह सब जगह हिंदू परंपरा को मानते हुए मनाया जाता है, लेकिन सालों बाद कोरोना महामारी के रहते इस साल बैलपोला भी उसके चपेट में आ गया है। शासन द्वारा घोषित नियमों के द्वारा कहीं भी किसी भी जगह बैलपोला भराने की अनुमति नहीं है। तब हिंगनघाट शहर में भी इसका असर दिखाई दिया है। शहर के टौका ग्राउंड स्थित मैदान में प्रतिवर्ष बैलपोले का भव्य आयोजन किया जाता था। शहर के बुजुर्ग से लेकर बच्चे भी हर्षोल्लास के साथ इस सामूहिक उत्सव में सम्मिलित होते हैं। हिंगनघाट शहर निवासी किसान और आजू बाजू के ग्रामीण विभाग के किसान अपने बैल जोड़ी के साथ यहां अपनी उपस्थिति दर्शाते थे, लेकिन कोरोना के रहते इस साल सारा उत्साह थम सा गया है। इस साल मैदान में एक भी बैल जोड़ी दिखाई नहीं दी। हर साल लगने वाले मेले के जगह पर इस बार सन्नाटा नजर आया। तब हिंगनघाट के निवासी किसानों से लेकर ग्रामीण किसानों ने भी अपना परंपरागत त्यौहार बैलपोला कोरोना प्रादुर्भाव के रहते सुरक्षा की दृष्टि से अपने गांव में या अपने घर में ही बैल जोड़ी की पूजा करके मनाया। हा सण कशा प्रकारे साजरा केला जाता है तेव्हा आपण विचारूया वाघमारे कुटुंबातल्या छोट्या सदस्याला कसा साजरा करताय? कसा साजरा करताय हा सण? छान। या पोळ्यात जावंसं नाही वाटलं तिकडे? पोळ्यांना कोणत्या पोळ्यात मजा? ह्या पोळ्यात मजा येते का प्रत्येक वर्षीच्या पोळ्यात मजा येते? प्रत्येक वर्षीच्या। कुटुंबातल्या आणखी एका सदस्याला विचारूया का आपण हा पोळा कसा साजरा करताय? दरवर्षीप्रमाणे यावर्षी मोठा ग्राउंडमध्ये असा पोळा भरलेला नाही आहे। शासनाच्या आदेशानुसार आम्ही हा बैलपोळा सामाजिक दुरावा ठेवून करत आहे। तर आम्ही घरीच याला बैल वगैरे सजवले आहेत आणि घरच्या घरीच आम्ही स्वतः आनंदात आणि मजेमध्ये साजरा करत आहे। प्रत्येक वेळेच्या पोळ्यात आणखी या वेळेच्या पोळ्यात आपल्याला काय फरक जाणवत आहे? दरवर्षी म्हणजे अशी सगळे समाजामध्ये सगळेजण एकत्र येऊन पोळा साजरा करत होते आणि यावर्षी आपण पाहतो की सगळेजण वेगवेगळे आपापल्या घरी पोळा साजरा करत आहे। यामध्ये सामाजिक दुरावा निर्माण झालेला आहे आणि आपल्याला याच्यातून सांभाळण्यासाठी काही वेळ लागेल। शासनाने जे नियम दिले आहेत ते आपण पाळणे गरजेचे आहे। कोरोना महामारी असताना आणखी आधीच्या पोळ्यात आपल्याला काय फरक जाणत होता? कोरोना महामारीमुळे सगळ्यांना त्रस्त झालेले आहे, सगळेच त्रस्त झालेले आहेत। आधीचे पोळे हे म्हणजे मस्तपैकी खूप छान बाजार भरायचे, खूप पोळा वगैरे तिथे यात्रासारखंच व्हायचं, लहान मुलांना खेळणे वगैरे असायचे, खेळण्याचे दुकान वगैरे असायचे, खाऊचे दुकान असायचे लहान मुलांना। यावर्षी तसं काहीही झालेलं नाही आहे। निमूटपणे सगळे शेतकरी आपल्या बांधावरच आपल्या शेतातच आपला दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आपल्या बांधावरच बैलपोळा साजरा करत आहे। आपण पोचलो आहोत शेतकऱ्याच्या बांधावर। हिंगणघाट जवळीलच विनोद वाघमारे यांच्या शेतामध्ये तेव्हा पोळा नेहमी जो उत्साह साजरा केला जात होता तेव्हा आता हा पोळा कोरोना महामारीमुळे यावेळेस शासनाच्या आदेश असताना आणि नियमानुसार कसा साजरा करण्यात येत आहे तेव्हा त्यांना विचारूया कसा साजरा करण्यात येतो? सर कसा साजरा करण्यात येतो? माझ्या जीवनामध्ये आजपर्यंत असा पोळा हा सण अशा पद्धतीनं अजून पाहिलेला नाही आहे मी। आणि आज हा कोरोना महामारीच्या रोगामुळे आज आम्हाला आमचा सण आज शेतामध्येच बांधावरच साजरा करण्यात करू राहिलेला आहोत आम्ही। आम्ही बी नियमाचे पालन करू। काय जाणवत आहे फरक तुम्हाला गेल्या वेळेच्या पोळ्यात आतापर्यंतच्या तुमच्या जीवनातल्या पोळ्यात ना आताच्या पोळ्यात काय तुम्हाला फरक जाणवत आहे? आताच्या पोळ्यामध्ये अगोदर जो आम्हाला उत्सव मिळत होता तो उत्सव नाही दिसू राहिलेला आहे। आणि आम्ही आमचा हा सण सध्याच्या अशाच परिस्थितीमध्ये आम्ही घरीच पण आम्ही आमच्या आनंदामध्ये आमच्या बैलाच्या जो पारंपरिक पद्धतीनं आहे तेवढ्या पारंपरिक पद्धती पाळ करूनच आम्ही हा सण आपल्या घरीच आटोक्यात म्हणजे संपू राहिलेला हा सण। आज बैलपोळा कोरोना असल्यामुळे
हा बैलपोळा खूप उत्साहात आणि चांगल्या प्रकारे साजरा केला जात होते। अनादि कालापासून आणि पारंपरिकरित्या हा विदर्भासह महाराष्ट्रात साजरा केला जात होता। या कोरोनाच्या सावट या बैलपोळ्यावर पण आले आहे, तेव्हा शेतकरी हा आज पोळा आपल्या घरीच पोळा जो आहे शहरात प्रत्येक वर्षी ह्याच पटांगणात मोठ्या उत्साहात साजरा केला जाते आणि इथे यात्रेचं स्वरूप असते। पण यावर्षी इथे जे शांतता आहे कोरोनाच्या नियमामुळे जे शासनाने आदेश दिले आहे त्यामुळे पोळ्या भरण्यासाठी बंदी आली आहे, तेव्हा पोळा कमिटीचे सदस्य माझ्यासोबत आहे, तेव्हा यांना विचारूया काय म्हणणं आहे। नमस्कार, मी दिगंबर खाटीक पोळा कमिटीचा सदस्य। दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही पोळा साजरा करू शकत नाही आहे, त्याचं कारण म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव हा रोखण्यासाठी शासनाने जे नियम निर्गमित केले आहे त्याचं पालन करून आम्ही यावर्षी इथे पोळा साजरा करत नाही आहे। तरी माझी विनंती आहे सर्व शेतकरी बांधवांना की त्यांनी आपल्या बैलजोड्या घरीच पुजाव्या आणि पोळा साजरा करावा। मागील 40 ते 45 वर्षापासून इथे मोठ्या प्रमाणात पोळा साजरा केला जात आहे, परंतु इथे यात्रेचं स्वरूप यायचं, परंतु आज अशी परिस्थिती आहे का इथे एक बैलजोडी नाही आणि तोरण बांधलेलं नाही। याचं कारण म्हणजे आम्ही शासनाच्या नियमाचा पालन करत आहे आणि यावर्षी आम्ही पोळा साजरा करत नाही आहे आणि बैलजोड्यांची पूजा ती घरीच करावी आणि पोळा साजरा करावा। धन्यवाद। आपल्या कुटुंबासह आपल्या शेतमजुरासह साजरा करत आहे, तेव्हा आज आम्ही पोहोचलो आहोत शेतकऱ्याच्या बांधावर। कहा सण कशा प्रकारे साजरा केला जात आहे? पोळा हा मोठ्या मैदानात खूप मोठ्या उत्साहात तिथे साजरा करण्यात प्रत्येक वर्षी येत होता, पण यावर्षी शासनाने दिलेल्या नियमानुसार घरीच साजरा करण्याचा आदेश दिला आहे, तेव्हा शेतकरी बंधू आपल्या कुटुंबासह आणि आपल्या शेतमजुरासह पोळा कशा प्रकारे साजरा करता आहे तेव्हा आपण पाहूया। काही शेतकऱ्याकडून काही विचारूया की आपण हा पोळ्याचा उत्साह कसा साजरा केला। पाहूया हे दुसरे सदस्य आहे पोळा कमिटीचे बजूभाऊ खाटीक, यांचं काय म्हणणं आहे पोळ्याचा जो उत्साह आहे तो सुना सुना वाटत आहे, तेव्हा यांचं काय म्हणणं आहे याच्यावर काय म्हणणं आहे सर? हा दरवर्षीप्रमाणे 30 ते 35 वर्षापासून हा पोळा भरत आले आमचे वडील आणि त्यांचे काय संबंधित लोक व आता ते आनंद ग्रुपचे कार्यकर्ते तेसुद्धा भरत आले। या कोरोनाच्या पॉझिटिव्ह याच्यामुळे ते यावर्षी हाच टाका ग्राउंड सुरू कारण की शासनाच्या आदेशानुसार आम्हाला मान्यच आहे कारण की ते सगळ्यांनाच मान्य आहे म्हणून यावर्षी। हिंगणघाट से रवी येनोरकर की रिपोर्ट, इन BCN न्यूज नागपूर।